Ron. Ron. पुन्हा एकदा प्रश्न विचारा, कुठलं घटना बाह्य आहे? शिवसेना प्रमुख हे पद सेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे, सेनेत मुख्य नेता हे पद जे आहे ते घटना बाह्य आहे असं उत्तर होते. एक आहे की सध्या या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते त्यांनी कोर्टामध्ये सांगावं किंवा निवडणूक आयोगाकडे सांगावं. हे जे काय एकंदरीतच चाललेलं आहे हे केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आणि आता महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ झालेली आहे आणि त्याच्यामुळे केवळ काम केलं तरच जनता बरोबर राहणारी वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हे काय जुनं प्रकरण होतं की एखादी गोष्टतून सहानुभूती मिळवायची आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन लोकांची सहानुभूती मिळवायची आणि मतंसुद्धा मिळवायची, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं मला वाटतं. असं म्हटलं आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊ नये. उद्धव ठाकरेंची मागणी अशी आहे का सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये. त्यांना काय वाटतं हे महत्वाचं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने असे कुठले आदेश निवडणूक आयोगाला दिलेले नाही आहेत आणि निवडणूक आयोग सुद्धा सुप्रीम कोर्टातच ऐकेल. ते उद्धव ठाकरेंचं काय ऐकतील, ऐकायचं असेल तर त्यांनी तसं म्हणणं द्यावं निवडणूक आयोगाकडे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे सगळं बाहेर बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. निवडणूक आयोग हे घटनात्मक व्यासपीठ आहे, तुम्ही तिथं तुमचे वकील देऊ शकता, तुम्ही तुमचं म्हणणं तिथं मांडू शकता. म्हणजे एकंदरीतच हे जनतेला सांगण्याचं कारण काय आणि तुम्ही सांगता हे खरं कशावरून आहे? खरं कधी ठरेल जर ते कोर्टाने मान्य केलं तर? खरं कधी ठरेल ते जर इलेक्शन कमिशनने मान्य केलं तर? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी सहानुभूती मिळवण्यासाठी चाललेली धडपड आहे आणि ही धडपड व्यर्थ आहे. सगळ्या केसेस या एकतर इलेक्शन कमिशनकडे चालू आहेत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत, तिथं त्यांनी आपलं म्हणणं मांडावं असं म्हणून लोकांची सहानुभूती मिळवणं हेच मुळात गैर आहे. मुळात तुमच्यावर ही परिस्थिती का आली हे एकदा लोकांना सांगणं आवश्यक आहे, जे तुम्ही कधीही सांगितलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेमकी ही परिस्थिती का उद्भवली हे एकदा लोकांच्या समोर सांगणं आवश्यक आहे. मी तर एवढंसं सांगतो की मी स्वतः ह्याला ज्याला आपण म्हणतो की आपण साक्षीदार असतो की ज्यांनी प्रत्यक्ष हे बघितलेलं आहे की तुमची बोलणी चाललेली होती, तुम्ही स्वतः BJP शी जॉईन होणार होता आणि मग तुम्ही वेळेमध्ये जॉईन झाला नाही. मग इतरांना तुम्ही का म्हणता BJP वर जॉईन होणार म्हणजे काय BJP मध्ये जाणार नव्हता? तुमची मुळात जी युती होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातली युती होती या युतीपासून लांब जाणं हे तुम्हाला स्वतःला पटलेलं नव्हतं आणि म्हणून तुम्ही आणि BJP एकत्र येऊन युती पुन्हा एकदा फॉर्म करण्याच्या संदर्भात तुम्ही सुद्धा वचनं दिलेली होती आणि मग तुम्ही कोणावर असे आरोप टाकताय? म्हणजे हे मला जर स्वतःला माहिती आहे कारण मी त्याच्यामध्ये मी ते घडवून आणलेलं होतं. मी काय कोणी मोठा मनुष्य नाही, परंतु ज्याला तुमचं इंटेन्शन चांगलं असतं, तुमचा उद्देश चांगला असतो की हे होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, आपल्या पक्षाच्या हिताचं आहे, हे ज्याला मला वाटलं त्यावेळेला थेट उद्धव साहेबांच्याकडे. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान भेटसुद्धा देत नव्हते. या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांची भेट घडवून आणली आदरणीय पंतप्रधान महोदयांची, तुमची तिथं बोलणी झाली, तुम्हीसुद्धा हे कबूल केलं की घडलेलं चुकीचं आहे, हे सुधारलं गेलं पाहिजे. तुम्ही जर तिथं तसं म्हणू शकता तर मी महाराष्ट्राच्या जनतेला का सांगत नाही हा माझा साधासा प्रश्न आहे. मी एक सर्वसामान्य मनुष्य. महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार होते, ते स्वतः बाहेर पडणार होते आणि ते पुन्हा एकदा युती बरोबर येणार होते, कारण त्यांच्या मनाला सुद्धा हे पटतं की मुळात हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांची जी धोरणं होती आणि बाळासाहेबांनी जी युती त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडवलेली होती हे त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि मग किरकोळ जर मतभेद झालेले असतील तर ते मतभेद मिटले गेले पाहिजे हे सुद्धा त्यांना पटत होतं. काही वेळेला व्यक्तिगत जे काही आरोप झाले जे भले कुटुंबावर झालेले असतील त्याच्यामुळे ते निश्चित दुखावले जाऊ शकतात,
पण दुखावलं गेल्यामुळे एवढा मोठा निर्णय की जो आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहे असा घेणं कितपत योग्य आहे हे त्यांना सुद्धा स्वतःला पटलेलं असावं आणि म्हणूनच त्यांनी ह्याला मान्यता दिलेली होती आणि मग ते घडलं नाही. तर मग घडलं नाही हा वेळ का गेला, त्या काळामध्ये ही आपली सगळी भूमिका आमदारांना समजावून का सांगितली गेली नाही हा सुद्धा प्रश्न आहे. कारण आमदारांचं म्हणणं सुद्धा हेच होतं की तुम्ही हे जे काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे शिवसेनेला तोडायला निघालेले आहेत, ह्यांना शिवसेना संपवायची आहे आणि म्हणून तुम्ही आतासुद्धा निर्णय घ्या, या युतीमधून बाहेर पडा. यांच्याबरोबर यांची लोकं आमच्या मतदारसंघामध्ये येतात, आपल्या पराभूत उमेदवाराला घेऊन येतात आणि हा उद्याचा तुमचा आमदार आहे असं सांगतात, मग शिवसेना टिकणार आहे कशी? हा मुळात प्रश्न होता आणि त्याच्यामुळे कोणीही गद्दारी केलेली नाही. मी सांगतो, तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर मी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे जे ऑन रेकॉर्ड आहे, सगळ्यांनी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे की आजसुद्धा सांगा की आजसुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतो म्हणून सांगा, आम्ही सगळेच्या सगळे आमदार पुन्हा एकदा मुंबईला येतो. असं सांगणाऱ्या लोकांना तुम्ही गद्दार म्हणता? कुठली पद्धत आहे ही? याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे की आपली दिशाभूल केली जाते आहे. याचा विचार प्रत्येक शिवसैनिकाने केला गेला पाहिजे की तिथं कुठेतरी आपली दिशाभूल केली जाते आहे. किती वेळ चुकीचं चित्र पंतप्रधानांच्या बद्दल हे करणार? मी स्वतः ह्याचं अनुभव घेतलेला आहे की बाळासाहेबांच्या संदर्भात पंतप्रधान साहेब अतिशय त्यांची अटॅचमेंट पूर्वी होती आता आहे आणि ज्यालाही चर्चा चालू होती त्यावेळेला तीच अटॅचमेंट होती आणि त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर सुद्धा ते जर बाळासाहेबांना विसरलेले नसतील तर मग तुम्ही बाळासाहेबांची तत्व कशी विसरलात? हा मुळात सर्वसामान्य शिवसैनिकांनी करायचा विचार आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ह्या कुठेतरी ह्या गोष्टी जनतेच्या समोर आल्या पाहिजेत आणि असे सुद्धा प्रयत्न झाले की ते चॅनल सोडून डायरेक्ट पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा. पंतप्रधान साहेबांनी त्याला नकार दिला की ज्या माध्यमातून आपली चर्चा चालू आहे त्याच माध्यमातून आपली चर्चा चालू राहील आणि त्यांनी पंतप्रधान महोदय अतिशय पॉझिटिव्ह होते, अतिशय प्रेमाने ते उद्धव साहेबांच्याबद्दल त्यांचे जे वेगवेगळे रिमार्क्स होते अतिशय प्रेमाचे होते, ठाकरे कुटुंबियांच्याबद्दल अतिशय प्रेमाची त्यांची वागणूक होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काय स्थानिक पातळीवर घडलं असेल त्याचं कितपत हे राजकारणामध्ये आणायचं आणि ज्यावेळेला वैचारिक पातळीवर हे सगळं चालतं, पक्षाच्या विचारधारेवर चालतं, ज्या विचारधारेवर भाजप चालत होता त्याच विचारधारेवर शिवसेना चालत होती आणि म्हणून 25 वर्ष युती टिकली. ते असं म्हणतायत की तुम्हाला म्हणजे एखाद्याला राहायला दिली ओसरी आणि त्यांनी थेट घरावरच हक्क सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर जे आम्ही प्रतिज्ञापत्र जे सबमिट केलेले आहेत ते काय आम्ही कोणाला एजन्सी मागे लावून शपथपत्र हे जमा केलेलं नाही असा गंभीर आरोप त्यांनी तुमच्यावर केलेला आहे. मला एकच सांगायचं आहे की पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते आणि त्याच्यामुळे स्वतः ज्याला बाळासाहेब होते त्याला पक्षामध्ये इलेक्शन होत नव्हत्या म्हणून पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या संदर्भातली नोटीससुद्धा ही शिवसेनेला दिली गेली. बाळासाहेबांनी स्वतः हे मान्य केलं आणि स्वतः लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि ह्या निवडणुका शिवसेनेमध्ये सुद्धा व्हायला लागल्या आणि हा इतिहास आहे. आणि मग असं म्हणणं की पक्ष हा कुठल्या तरी कुटुंबाची प्रॉपर्टी असते असं म्हणणं, तर त्यांनी तसं म्हणणं आपलं इलेक्शन कमिशनकडे द्यावं आणि नंतर आपली मान्यता घ्यावी. कारण पक्ष ही एक लोकशाहीची प्रक्रिया आहे, पक्षामध्ये मेंबरशिप झाली पाहिजे तर मग सगळ्यांना मेंबरशिप द्यायला लागते, त्याच्यामधून इलेक्शन होतात, त्याच्यामधून निवडून येतात आणि त्याच्यामुळे मी काय खिजवण्यासाठी म्हणत नाही परंतु आता पक्षामध्ये इलेक्शनसुद्धा झालेलं नाही आहे. मग तुमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे त्याची इलेक्शन घ्या, त्याचे पुन्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही निवडून या. हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे, हा लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग आहे. मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता म्हणून मी एवढी सगळी खटाटोप केला. खटाटोप केल्यानंतर मी शेवटच्या दिवशी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याला सुद्धा मी त्यांना अत्यंत नम्रपणे विनंती केलेली होती की ज्या वेळेला आपल्या घराला आग लागते त्याला अगोदर ती आग विझवायला लागते आणि त्याच्यानंतर इतर गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याच्यामुळे आग कोणाला लागली, आग आज आमच्या घराला लागलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ती आग विझवायला येणार नाही आहेत, ती मी आग आम्हालाच विझवायला लागेल. आणि त्यावेळेला जर सगळ्यांना एकत्र केलं असतं तर पुढचं काही घडलं नव्हतं. ज्यावेळेला शिंदेसाहेबांना तुम्हाला मुख्यमंत्रीपद आहे पाहिजे का असं विचारलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी विचारलं की तुम्ही असं का विचारताय, मुख्यमंत्री तुम्हीच राहा परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा. असं म्हणणाऱ्या शिंदेंना सुद्धा तुम्ही जर गद्दार म्हणत असाल
तर त्याच्या एवढी मोठी चूक दुसरी कुठली नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. तुम्ही जसं सांगता त्याला अर्धवट सत्य का सांगता महाराष्ट्राच्या जनतेला, खरं काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा एवढी माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. एकाने एकाला विचारलं तर मी उत्तर व्यवस्थित देईन. त्यांनी कबूल करून आले होते दिल्लीवरून की मी बाहेर पडतो, त्यांना काही वेळ पाहिजे होता सगळ्यांची समजूत घालायला आणि तो वेळ पुरेसा दिलेला होता. समजा 2.5 वर्षानंतर जर मुख्यमंत्रीपद सोडायचं असेल तो सुद्धा ऑप्शन त्यांच्याकडे होता. आणि त्याच्यामुळे लढाई एवढ्यासाठी होती ना की 2.5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा राहावा, 2.5 वर्ष भाजपचा राहावा, ही एवढ्यापुरती लढाई होती ना. मग 2.5 वर्ष द्यायला त्यांची पूर्ण होणार त्याला त्यांनी ते सोडायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी राष्ट्रवादी मला 5 वर्ष द्यायला तयार आहे तर भाजपने सुद्धा आपल्याला 5 वर्ष द्यावं असा क्लेम करणं हे मुळात चुकीचं होतं. कारण ते जे काय तुम्हीच ठरवलं होतं त्याच्यासुद्धा त्या तत्वाच्या विरोधात सुद्धा ते होतं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ही तडजोड झाली म्हणून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असं जर असेल तर तसं ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं गेलं पाहिजे. ज्या नेत्याबद्दल मला अतिशय आदर आहे, ज्याच्यासाठी ज्यांच्यासाठी मी एवढी खटपट केली, त्यांनी असं खरं सत्य हे महाराष्ट्रापुढे सांगावं. कारण बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की बाळासाहेब सांगायचं ते सत्य सांगायचे आणि त्याच्या परिणामाचा त्यांनी कधीही विचार केला नाही. आणि त्याच्यामुळे असं करत असताना तुम्ही अनेक लोकांना विनाकारण बदनाम करताय हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी ज्याला हे घडत नव्हतं आणि ज्याला वेळ काढूपणाचं धोरण होत होतं त्याला मी शिंदेसाहेबांच्या सुद्धा कानावर हे घातलं, कारण तोपर्यंत कोणाला हे माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मी अनिल देसाईंच्याकडे गेलो, त्याच्यानंतर मी आपल्या सुभाष देसाई साहेबांकडे गेलो. सर्व प्रमुख नेत्यांना हे सांगितलेलं होतं की असं असं घडतं आहे आणि याच्यामध्ये जो वेळकाढूपणा चाललेला आहे याचा निश्चित परिणाम हा पक्षावर होणार आहे. एवढ्या तळमळीने आम्ही काम करतो कुठल्याही, आणि मी असा मनुष्य आहे की ज्यांनी त्या मीटिंगमध्ये उद्धव साहेबांना त्यांच्या समोर सांगितलं की मी मला तुम्ही अजिबात मंत्री बनवू नका, मी मंत्रिपदासाठी हे करत नाही आहे आणि अशी लाचारी करून मी कधी मंत्रिपद घेतलं नाही. मी केला लाचारी हा शब्द त्यांच्याकडे वापरला नाही, परंतु हे मी त्याला बरोबरची लोक तर ती सो आश्चर्यचकित झाली की तुम्ही असं कसं सांगितलं. मी म्हटलं असंच सांगायचं असतं, कारण खऱ्या माणसाची पारख नसते आणि त्याच्यामुळे मी जे हे काय निव्वळ करतोय हे उद्धव साहेबांच्या प्रेमापोटी आणि ज्याच्यासाठी म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे काय मराठी माणसासाठी केलं ते बघून मी शिवसेनेमध्ये आलो, नाहीतर मला काय गरज होती शिवसेनेमध्ये यायची. मी त्याच वेळेला पंतप्रधान महोदयांनी मला बोलवलं होतं दिल्लीला, मी कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो, कदाचित कोकणची जबाबदारी माझ्याकडे आली असती तर मी ते सुद्धा केलं असतं. मी काय मिळवलं शिवसेनेमध्ये येऊन, ते खासदार होते त्यांना मला बोलवून ह्यांनी सांगितलं उद्धव साहेबांनी की ते आमच्याकडे खासदार होते ते सरचिटणीस होते त्यांच्याप्रमाणे सगळं करा. मी पूर्ण पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, मी काही इंटरफिअर नाही केलं. म्हणजे माझा जो काय होल्ड होता, मी त्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो त्या जिल्ह्याचा, तो मी सोडून दिला, पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. उद्धव साहेबांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकलेली आहे. एवढंच नाही तर ज्याला मला मंत्री नाही केलं त्याला सुद्धा मी त्यांना सांगितलं की मला फक्त एका शब्दाने तुम्ही मला सांगायला पाहिजे, कारण एवढा मोठा संघर्ष कोकणामध्ये करून मी या ठिकाणी माझी लढाई जिंकलेली होती. आतासुद्धा मी माझी लढाई जिंकली तेव्हा गोव्याचं अख्खं मंत्रिमंडळ माझ्या विरुद्ध प्रचार करत होतं माझ्या मतदारसंघामध्ये. मला नुसतं सांगितलं असतं की माझ्या काही राजकीय अडचणी आहेत, मी तुला करू शकत नाही, मी एवढी मोठी लढाई का केली असती. मी त्यांना सांगितलं असतं की मी अशा तऱ्हेचा मनुष्य आहे की मला नुसतं एवढं सांगायला पाहिजे होतं, मी आमदारकी सोडून दिली असती. मी माझ्या एवढ्या 2-2, 3-3 पिढ्याच्या व्यवसायावर पाणी सोडून मी आमदारकी करतो, मी लोकांची सेवा करतो, ह्याला असं करायचं नसतं, अशा तऱ्हेची ट्रीटमेंट द्यायची नसते. आणि म्हणून मी राग मानला नाही, तरी पण त्यांचा आणि यांची ज्यावेळेला एकत्र यावे असं मी मनापासून वाटलं त्याला मी त्यांना क्लिअर कट सांगितलं की तुमचं मंत्रिपद मी मला नकोय. कारण जे जो अपमान माझा झालेला होता, मी स्वाभिमानी आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी मला एक अट घातली नाही, माझ्याकडून कसले काही अपेक्षा केली नाही, त्यांनी केवळ मी त्यांची बाजू लोकांपर्यंत मांडली, इफेक्टिव्हली मांडली. त्यांना माहिती होतं की ह्या माणसाने खरोखर प्रयत्न केला होता की आदरणीय पंतप्रधान महोदयांचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एकत्र करून हा प्रश्न सोडवण्याचा, आणि तेवढ्यासाठी त्यांनी मला मंत्री केलं. मी जे निर्णय घेतो आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण पाठिंबा मला फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा असतो, याचं कारण सुद्धा तेच आहे
की चांगले निर्णय घेताना शासनाचा पूर्ण आशीर्वाद असायला लागतो, नाहीतर एवढं मोठं 61,000 शिक्षकांचा प्रश्न मी का सोडवू शकलो असतो. याचं कारण आहे की तुम्ही सिन्सिअरली काम करायला लागतं. आणि म्हणून मला सांगायचं आहे 100% बोललेलं खोटं आहे हे मी अगदी या ठिकाणी बसून सांगतो की 100% ह्याच्यातल्या गोष्टी खोट्या आहेत. अर्ध सत्य का सांगता, पूर्ण सत्य लोकांना सांगा. आणि मी हे पूर्ण सत्य लोकांना सांगतोय हे मी स्वतः देवभक्त आहे. पहिली चादर मी शिर्डीला प्रार्थना केली आमचे उद्धव साहेब मुख्यमंत्री होऊन दे, ती चादर मी मुख्यमंत्री साईबाबांची घातली. आणि त्याच्यानंतर ज्याला उद्धव साहेबांचं हे झालं त्याला मला स्वतः रश्मी वहिनी म्हटलं आहे की पहिल्यांदा तुम्ही साहेबांची चादर घातली आणि साहेब मुख्यमंत्री झाले. ही आमची भावना आहे ना, हे प्रेम आहे त्यांच्यावरचं. किती वेळ आम्हाला गद्दार म्हणणार तुम्ही, हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हे आधी तपासून बघा, एवढं मला सांगायचं आहे. असं म्हणाले की खासदार आणि आमदार यांच्या आधारावर आम्हीच पक्ष आहोत आणि निवडणूक आयोगाच्यावरती निर्णय द्यावा असं जर गद्दार गटाला वाटत असेल तर ते हास्य. अहो आम्हाला गद्दार म्हणायचा मुळातच त्यांना अधिकार नाही. मी ठामपणे सांगतो जर अधिकार असेल तर वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर आणा आणि नंतर लोकांना गद्दार म्हणा. आम्ही तुम्हाला त्यावेळेला असं सांगत होतो राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर किती वेळा फुटली सांगा. ज्यावेळेला शिवसेना फुटली आदरणीय पवारसाहेब त्यावेळेला स्वतः काँग्रेसचे प्रमुख नेता होते. त्यावेळेला ज्याला पहिल्या ह्याच्यामध्ये तुटली त्यावेळेला बबनराव पाचपुते वगैरे हा एक मोठा गट आला होता जनता दलातून सुद्धा. परंतु त्याचं सुद्धा कोणाच होतं, नेतृत्व पवारसाहेबांचंच होतं. भुजबळसाहेब ज्यावेळेला बाहेर पडले नेतृत्व कोणाच होतं, पवारसाहेबांचंच होतं. ज्यावेळेला गणेश नाईक साहेब बाहेर पडले त्यावेळेला सुद्धा एकंदरीतच तुम्ही बघितलं तर ते राष्ट्रवादीमध्ये गेले. आता जी तिसरी फूट झाली राणे साहेबांची, मी स्वतः त्याला डोळ्यांनी बघितलेलं आहे की पवारसाहेबांनी पूर्ण पाठिंबा. पवारसाहेबांचं एक मन मोठं अशासाठी असतं की त्यांनी राणे साहेबांना ही अट घातली नव्हती की तुम्ही राष्ट्रवादीमध्ये यावं म्हणून. त्यांनी त्यांना पूर्णपणे हे दिलं होतं की तुम्ही काँग्रेसमध्ये जा किंवा राष्ट्रवादीमध्ये जा. परंतु सगळ्यामध्ये शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच होती. आणि मग ते तुम्हाला एवढे जवळचे का वाटतात, त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं म्हणून. एवढ्या वेळेला बाळासाहेबांना त्यांनी डागण्या दिलेल्या आहेत, बाळासाहेबांचा पक्ष फोडलेला आहे आणि मग त्या लोकांवर तुमचा विश्वास आहे? कुठल्या कुठल्या लॉजिकमध्ये हे बसतं? मी त्यांना नाही विचारत आहे, मी महाराष्ट्राच्या जनतेला विचारतोय कशासाठी ऐकून घेतलं जात आहे, कशा रीतीने आधी ते खोटं बोलतायत तुमच्यासमोर आणि तुम्ही ते होय म्हणताय. असं घडता कामा नये महाराष्ट्रामध्ये, असं माझं ठाम म्हणणं आहे. आणि मी हे सांगू शकतो कारण मी हे तळमळीने केलेलं आहे त्यांच्यासाठी. मला भाजपमध्ये जाऊन मोठी मोठी पदं मिळाली असती ते सोडून मी शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेसाठी पूर्ण मी काम केलेलं आहे आणि तरी मी ही भूमिका ठेवतो की भाजप शिवसेना एकत्र आलं पाहिजे कारण तो राष्ट्राच्या हिताचा विचार आहे. पहिली भारतातली युती ही महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या विचारावर स्थापन झाली आणि मग तुम्ही भारताचा ज्याला विचार करता त्याला बाळासाहेबांचं स्वप्न जे होतं 370 कलम रद्द करायचं कोणी आणलं अस्तित्वामध्ये? माननीय आदरणीय पंतप्रधानांनी आणलेलं आहे आणि तरी तुम्ही विरोधात बोलणार? तरी तुम्ही काश्मीर मध्ये जाणार? ज्या घटनेवरती शिवसेनेच्या ज्या घटनेवरती आपण बोलताय त्याच्या संदर्भातच उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की तुमच्या पक्षाची कुठली घटना आहे का, तुम्ही व्हीप मोडलेला आहे, अपात्र ठरणार आहात म्हणून ही सगळी खटाटोप आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला अगदी महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. जर आमच्याकडे भाजपमध्ये जायचं असेल आम्हाला कुठल्याच अडचणी आल्या नसत्या, आम्ही सरळ भाजपमध्ये जाऊ शकलो असतो. आम्ही मुळातच शिवसेना म्हणून. आणि भाजपला जर फोडायचा असता पक्ष तर अनेक आमदार ते स्वतःच्या पक्षामध्ये घेऊ शकले असते. हा उठाव कधी झाला विचार करा ना. तुम्ही ज्यावेळेला युवा सेनेची मुलं येऊन सांगत होती आमदारांना की कसं मतदान करायचं, ते आमदार किती किती वर्ष आमदार आहेत, ते किती वर्ष त्यांनी शिवसेनेची सेवा केलेली आहे. माझं तर सोडून द्या, मी एका राजकीय संघर्षामुळे आलो. त्यांना सुद्धा तुमचे लोक माझ्या स्वतःच्या गाडीचा पाठलाग केलेला आहे युवा सेनेच्या लोकांनी. मी त्यावेळेला अनिल देसाई साहेबांना फोन करून सांगितलं माझ्या घराच्या समोर पुन्हा जर गाड्या दिसल्या तर उद्यापासून मी तुमच्या बरोबर नाही, असं उघड सांगून मी बाहेर पडलेलो आहे. मी प्रेस घेतली सांगितलं आणि बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला कृपया शिकवू नका. आम्हाला गद्दार म्हणायचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाही आहे. तुम्हाला जे काय म्हणायचं आहे कोर्टाच्या समोर म्हणा, जे काय म्हणायचं आहे तुम्ही इलेक्शन कमिशनच्या समोर म्हणा. आणि ही खोटी सहानुभूती मिळवायचं आता बंद करा. खोट्या सहानुभूतीसाठी हे सगळं चाललेलं आहे, नाहीतर तुमच्या केसेस आहेत ना का आज तुम्ही हे बोलताय? म्हणणं मांडा तुमचं. तुमचं म्हणणं आहे ना की आमचं ही पद आहे, अमुक आहे, तमुक आहे, टेक्निकल मुद्दे आहेत ना, कोर्टासमोर टेक्निकल मुद्दे मांडा, आमच्यासमोर मांडू नका. कारण आम्ही आमच्या सगळ्याचा त्याग करून तुमच्याबरोबर आलो,
तुम्हाला पाठिंबा दिला, जी लढाई तुम्ही जिंकू शकला नव्हता ती लढाई मी जिंकून दाखवली, स्वतःच्या विचाराच्या जोरावर ती लढाई जिंकून दाखवली आणि त्याच्यानंतर सन्मानाने मला आतमध्ये घेतलं होतं ना, मग आता तेवढंच प्रेम मी सो तुमच्यावर केलेलं आहे, तुमच्यासाठी मी एक मोठा असा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे की तुम्ही जे कबूल केलेलं होतं ते तुम्ही का अस्तित्वामध्ये आणलं नाही, की त्याच्यानंतर परत काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते तुम्हाला भेटले आणि तुमचं मन पालटवलं, हे वेगळे आम्ही आमच्या विचारधारेबरोबर चालणार, आम्हाला हे मान्य नाही बिलकुल। आम्ही साहेब दिवस रात्र काम करतात, आम्ही लोकांच्या समोर जाणार, आम्ही आमचं काम दाखवणार, बाळासाहेबांनी सांगितलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही करणार। आज तुम्ही 80% राजकारण करताय, कुठे गेलं समाजकारण जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं? साहेब पण आदित्य ठाकरे असा आरोप करता आहेत की विधानसभेची पायरी देखील तुम्हाला आम्ही चढवून देणार नाही। अहो ते मुळात पायरी चढले त्याला दोन दोन लोकांना MLC करायला लागलं, अहो 288 सभागृह आहे ते, उद्या तुम्हाला MLC सभागृह जर असे आमदार निवडून आणायचे असेल तर तुम्हाला 560 MLC सभागृह करायला लागेल, नाहीतर ते निवडून येऊ शकत नव्हते। का तुम्ही केलं, का तुम्ही सचिन अहिर जे एकदम राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते का तुमच्यामध्ये घेतलं, का त्यांना हे केलं, म्हणजे तुमच्याविरुद्ध कॅन्डिडेटच नव्हता तरी तुम्हाला किती मार्जिन मिळालं हे बघा ना। मी तुम्हाला सांगतो की पहिल्यावाला मी निवडून आलो 45,000 मतांचं लीड होतं, गोव्याचं अख्खं मंत्रिमंडळ माझ्याविरुद्ध उतरलं, ते लीड 14-15 हजारावर गेलं, कारण ज्यावेळेला तगडा प्रतिस्पर्धी असतो त्यावेळेला धोका असतो सीटला, आणि म्हणून हे सगळे खेळ तुम्ही करता राजकारणातले आणि कोणाला आव्हानं देता? ज्या लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, 3-3 पिढ्याची श्रीमंती सोडून आम्ही खादीची वस्त्र घातलेली आहेत, आमचं किती नुकसान झालेलं आहे आम्हाला स्वतःला माहिती आहे, पण ही आवड असेल समाजसेवेची, तुम्ही सुद्धा ते करा ना। तुम्ही मर्सिडीज गाड्यांमधून फिरणार, तुम्ही लोकांना भेटणार नाही, आता लोकांच्या गल्लोगल्ली जाता ना, त्याला साधा शिवसैनिकाला एकदा तरी भेट दिली आहे का? आमदार माझ्यासारखा आमदार 2-2, 3-3 महिने तुमची अपॉइंटमेंट मागत होता, तुम्ही देत नव्हता, कुठे तुम्ही आमच्या कोकणावर अन्याय केलेला आहे? ज्यावेळेला मी भाषण केलं आणि त्याचं उत्तर अजित पवारनी दिलं आणि कोकणाच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम केलं त्याला तुम्ही हसत होता, तुमचं अजून रेकॉर्डिंग आहे, मी आज दाखवू शकतो। ही तुमची निष्ठा आहे कोकणाशी? ही कोकणाची निष्ठा आहे आदित्य ठाकरेंची? कोणाला सांगता या गोष्टी? आम्ही दिवसभर आता तळमळतो, कोकणासाठी काजूचं धोरण आणलं, मी अध्यक्ष होतो त्याचा, 2.5 वर्षात ते धोरण नाही मंजूर करता आलं। तुम्हाला काय प्रेम आहे तुमचं कोकणावर? ज्या कोकणाने तुम्हाला सत्ता दिली, तुमचे निवडून येतात आमदार त्याच्यापैकी कोकणसुद्धा मुंबईसुद्धा कोकणाचा भाग आहे, लक्षात ठेवा, आम्ही दारोदार जाऊ लोकांच्या आणि तुमची कोकणावरची काय प्रेम आहे हे लोकांना दाखवून देऊ। सरकार मुख्यमंत्र्यांची वरळीत सभा झाली मात्र लोकांनी पाठ फिरवले असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत। अहो तो सत्कार होता, सत्काराला लोक आले होती 7 वाजता आणि मुख्यमंत्री पोहोचले तिथं 9:30 वाजता, त्यांना लोकांची गर्दी असते त्यांच्याबरोबर मला मान्य आहे, परंतु मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आता हे सांगणार आहे की त्या दिवशी जवळजवळ 2 लाख लोक आली, पण मुख्यमंत्री महोदयांचं भाषण सुरू झालं अगदी ह्याची सभा संपल्यानंतर यांचं ऐकायला कोणी येत नाही, म्हणजे उद्धव साहेबांच्या ह्याची उत्तरं देण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांना, ते एवढे स्वतः पॉप्युलर आहेत की त्यांनी ह्यांच्यावर उत्तर देण्याची गरजच नाही आहे, त्यांचं काम त्यांना सर्वोच्च पदावर घेऊन जाईल। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की 7ची सभा लोकांना स्वयंपाक करायला तरी घरी गेलं पाहिजे की नाही? महिलांना 10:10 त्यांचं भाषण सुरू झालं, शेवटी त्यांचं भाषण 10:00 त्यांना संपवायला लागलं, कारण 10:00ची वेळ संपते। नियोजन चुकण्यापेक्षा काय बघा, तो एक सत्कार होता आणि तो कोळी समाजाने घडून आणलेला सत्कार होता, त्यांच्या महिला होत्या, त्यांचे घरातली लोक होती, शेवटी 10-10 वाजेपर्यंत कोण काय घरचा स्वयंपाक करायचा ठेवत नाही आणि त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर रिकामी झालेल्या खुर्च्या दाखवायच्या। अर्थात एक गोष्ट अशी असते की अशी ज्यावेळेला एका विशिष्ट समाजाने केलेले सत्कार असतात त्यावेळेला ते मर्यादित जागेमध्ये सुद्धा घेतले गेले पाहिजेत, मोठ्या मोठ्या मैदानामध्ये घेतलं तर तेवढीच लोक उपस्थित असतात, ती काही जनरल सभा नाही की ज्याला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवतो। तो एक अत्यंत हृदयस्पर्शी असा सत्कार होता, कोळी समाजाबद्दलच्या काय भावना उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या आहेत हे ह्याच्यावरून दिसून येतं की तुम्ही त्यांना कधी न्याय देऊ शकला नाही, न्याय दिला त्यावेळेला त्यांनी सत्कार घडवला, सत्कार घडवताना कोळी समाज केवढा छोटा आहे मग तेवढीच लोक येणार ना, ह्याच्यापेक्षा अतिरिक्त लोक यावी अशी तुमची अपेक्षा आहे का? आणि मग त्याच्यासाठी जर साईट चूज करत असताना एक थोड्याशा खुर्च्या जास्त राहिल्या असतील तर तेवढ्याच खुर्च्यांचा तुम्ही फोटो घेणार का? आणि जे लोक त्याच्यावर बसले होते, मी ज्याला भाषण केलं 2 नंबरला भाषण केलं त्याला 80-90% मैदान भरलेलं होतं, मग ती लोक एवढा वेळ कशी थांबणार 10-10 वाजेपर्यंत? 7ची सभा होती आणि म्हणून मी ही विनंती निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना करणार आहे की ज्याला तुम्ही 7ची सभा देतात
लोक तुम्हाला ऐकायला आलेले असतात, आम्हाला ऐकायला आलेले नसतात. तुम्ही या 7:30 या 7:45 या, परंतु त्या वेळेमध्ये येऊन त्यांनी भाषण केलं. त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातून लोक आले होते, 2 लाख लोक, म्हणजे काही छोटी सभा नाही, मुंबईतली सगळ्यात मोठी सभा ती झाली. परंतु लोकांना परत सुद्धा जायचं असतं ना, दिवसभर प्रवास करून ते आलेले असतात. आदित्य ठाकरेंच्या गाडीवरती काल हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये सुरक्षा ही कुचकामी होती असा आरोप. कुचकामी काही नसतं, पत्र लिहा. एक गोष्ट अशी आहे की मी जशी 145वी जयंती सुद्धा होती आणि त्यामुळे जी मिरवणूक चाललेली होती त्या मिरवणुकीला अडवण्यात आलं. ते कार्यकर्त्यांनी अडवलं, पोलिसांनी अडवलं मला माहिती नाही. आणि त्याची ती झालेली रिॲक्शन होती. आदित्य ठाकरेंना कसलाही धोका नाही आहे, वाटेल ते सांगत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून दे, त्यांचं संरक्षण करायला पोलीस सक्षम आहेत. उगाच आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून मिळावी म्हणून जर कोण असं करत असेल तर त्याच्याकडे सुद्धा डोळसपणे बघितलं पाहिजे, त्यांना आवश्यक ती सुरक्षा वाढून द्यावी. त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. दिलेलं असेल तर मग ते आताच मी सांगितलेलं आहे की खरं बोला, खरं बोललंच पाहिजे. आणि हे जर अर्ध सत्य तुम्ही बोलत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेने तर तुम्हाला विचारलंच पाहिजे, पण शिवसैनिकांनी सुद्धा विचारलं पाहिजे का आमच्यापासून हे लपवून ठेवलं. का शिवसैनिक आम्हाला विनाकारण दोष देत आहेत? आम्ही जर शिवसेनेबरोबर राहिलो, शिवसेनेच्या विचाराबरोबर राहिलो, त्याच्यासाठी आम्ही पक्षप्रमुखांशी अगोदर बोललो, 1 वेळा बोललो, 2 वेळा बोललो, 3 वेळा बोललो, 4 वेळा बोललो, का सांगत नाही हे लोकांना की माझ्याशी बोलले होते म्हणून मी दुर्लक्ष केलं म्हणून. त्यांनी काहीही म्हणून दे, हे जे काही म्हणायचं ना कोर्टामध्ये म्हणून दे. का प्रेस कॉन्फरन्स घेता आणि म्हणता? हे म्हणणं कोर्टामध्ये गेलं पाहिजे ना. तुमचं म्हणणं जर लिगल आहे तर कोर्टामध्ये म्हणा, कोर्टाने मान्य केलं तर आम्ही बघू. आमचा सुद्धा लढा आमच्या तत्वासाठी आहे, त्याच्यासाठी आम्ही आमच्या आमदारक्या पणाला लावलेल्या आहेत. तुम्ही आम्ही आमच्या आमदारक्या पणाला लावल्यानंतर तुम्हीच आम्हाला म्हणणार गद्दार? आम्ही आमच्या ह्याच्यासाठी केलं ना, शिवसेनेच्या विचारधारेसाठी, हिंदुत्वासाठी आम्ही लढाई दिलेली आहे, तरी तुम्ही आम्हाला असं म्हणणार? आम्ही कधी जाऊ शकलो असतो भाजपमध्ये? भाजपमध्ये गेलो असतो तर आमच्यावर काही कारवाईच झाली नसती, कारण तसा कायदा आहे. पण मुळातच पक्षामध्ये फूट पडली हे तरी आधी मान्य करा. तुम्ही तेच मान्य करत नाही आहे. सगळे लोक निघून गेले आहेत आणि उरलेले सुद्धा आहेत ना, असंच करत राहिला ना तर उरलेले सुद्धा निघून जाणार आहे. पत्रकार महाराष्ट्रात असुरक्षित आहेत रत्नागिरीत. पत्रकारांना पूर्ण संरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका केवळ आम्ही घेतली नाही तर ज्या वेळेला फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेला हे पूर्णपणे त्याच्यासाठी वेगळं तरतुदी आहेत आणि सरकार त्याला कटिबद्ध आहे. ज्याने कोणी हा प्रकार घडवला असेल ते अत्यंत निंदनीय आहे, त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे. परंतु त्याचा संबंध त्या व्यक्तीशी आहे आणि त्या व्यक्ती कोण तो शोधून घेतला पाहिजे, त्याला अटक केलं पाहिजे, त्याला कठोर अशी शिक्षा दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. जो इलेक्शन कमीशन पहले फैसला ना करे, पहले जो डिस्क्वालिफिकेशन का मामला वो पहले सुप्रीम कोर्ट सुनाए, उनके इस बयान को किस तरह से देखा? देखिए, ये बयान पब्लिकली करने की क्या जरूरत है? आप एक एप्लीकेशन सुप्रीम कोर्ट में दे सकते हैं कि हमें ऐसा चाहिए. उन्होंने बार बार बोला था कि इलेक्शन कमीशन के पास सुनवाई नहीं होनी चाहिए, सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज कर दिया. ये तो उनको भी मालूम है, ये सिर्फ सिंपति जुटाने की एक कोशिश है और ये ऐसे ही करते हैं. इनकी राजनीति सिंपति ही से चलती है ऐसे मुझे अभी लगने लगा है, क्योंकि मैंने कोशिश की थी उनका एक वेल विशर जो उनका भक्त जैसे मैंने कोशिश की कि उनकी और पीएम साहब की मीटिंग हो जाए और जिस विचारधारा के लिए बाला साहब ने बीजेपी और शिवसेना का गठबंधन किया था वो महाराष्ट्र में कायम हो जाए. मैंने ये भी रियलाइज किया कि पीएम साहब कितने सेंसिटिव है, बाला साहब के लिए उनके दिल में कितना आदर है, ये मैंने इस दौरान रियलाइज किया था. और उद्धव साहब उनके साथ जब बोले थे तो वो भी भावनावश हुए थे, उनको भी ये रियलाइज हुआ था कि मैंने बहुत बड़ी गलती की है कि जो विचारधारा थी, जो हिंदुत्व की विचारधारा थी, उससे मैं अलग चल के बाहर आ गया और कांग्रेस और राष्ट्रवादी के बहकावे में आ गया. उन्होंने ये भी एश्योर किया था कि जैसे ही वो महाराष्ट्र पहुँचते हैं तो वो अपना इस्तीफा दे के दोनों पार्टियों को इकट्ठा करेंगे.
लेकिन उनका ये भी कहना था कि मुझे कुछ मोहलत चाहिए ताकि मैं अपने पार्टी वर्कर्स को कन्विंस कर सकूं कि हमें इकट्ठा आना चाहिए। और पीएम साहब ने उन पर कुछ भी इंसिस्ट नहीं किया, उन्होंने जब बोला कि जितना भी समय आपको चाहिए आप ले लीजिए। अब बाद में उनको ऐसे शायद लगने लगा कि ये जो महाविकास गठबंधन है उन्होंने उनको 5 साल की मोहलत दी है सीएम बनने के लिए, तो उनको ऐसे लगने लगा कि फिर 2.5 साल का मेरा जो एक मेरी मांग थी कि 2.5 साल शिवसेना का बने और 2.5 साल बीजेपी का सीएम रहे, तो उसको वो भी भूल गए। तो ये सब हो गया, इसका कारण ये जो एक गरिमा रहती है सीएम पोस्ट की, उसके लिए ये टूट गया क्या? इसके बारे में भी लोगों को सोचना चाहिए, क्योंकि ये मैंने उनको नहीं बोला था, उन्होंने खुद ऐसे बोला था कि जब वो महाराष्ट्र वापस आ जाएंगे तो अपना इस्तीफा दे देंगे। फिर पीएम साहब ने तो इस्तीफा बिल्कुल जल्दी नहीं मांगा था, उनका ये कहना था कि जब भी आपको चाहिए तब आप दे दीजिए, तब बीजेपी का सीएम बनेगा। और उनकी जो मांग है वो भी पूरी हो रही थी, उनको उनकी मांग थी कि 2.5 साल शिवसेना का सीएम बने और 2.5 साल बीजेपी का सीएम बने। लेकिन आज एक बुराई में अच्छा ऐसे हो गया कि अभी 5 साल सीएम शिवसेना का है, एक राहत है। और ये बाबा साहब की तरफ जो एक ममत्व है, जो एक रिस्पेक्ट है पीएम साहब का, उसकी ये निशानी है कि सीएम शिवसेना का ही रहा महाराष्ट्र में। तो वो जिस तरह से सोचते हैं, उद्धव साहब क्यों नहीं सोचते, यही मेरा सवाल है। और जो सच है आप जनता के सामने क्यों नहीं लाते, ये मेरा सवाल है। तो हम जैसे लोग हैं जो बहुत बड़ी ऑफर्स लेके, क्योंकि मैंने जब एक पॉलिटिकल फाइट की थी तो मुझे बीजेपी में बुलाया गया था, और खुद पीएम साहब के हाथ से मेरा बीजेपी का प्रवेश होने वाला था, तब भी मैं शिवसेना में गया। क्यों गया? बाबा साहब के जो विचार है, उनके मराठी लोगों के लिए उनका जो ममत्व है, इसलिए मैं शिवसेना में गया। वहाँ जाके मुझे राज्य मंत्री बनाया गया, उस वक्त भी मुझे बुला के खुद उद्धव साहब ने बोला था कि मैं आपको राज्य मंत्री बना सका, मैं कैबिनेट मंत्री नहीं बना सका, इसका मुझे दुख है, क्योंकि ये सब सीनियर लोग हैं, उन्होंने बाबा साहब के साथ काम किया। मैंने कुछ भी नहीं बोला, फिर भी मैं उनके साथ रहा। मैंने बहुत फाइट पहली बार नहीं की, दूसरी बार में पूरा गोवा का मंत्रिमंडल मेरे खिलाफ कैंपेन कर रहा था, फिर भी मैं जीत के आया। मुझे मंत्री नहीं बनाया इसका मुझे दुख नहीं है, लेकिन मुझे अगर पहले बोलते तो मैं कॉन्टेस्ट ही नहीं करता, इतना मैं सरल आदमी हूँ। फिर भी मैंने उनका कॉम्प्रोमाइज़ करने की कोशिश की बीजेपी के साथ, और ऑनरेबल हमारे प्राइम मिनिस्टर जी के साथ उनका मीटिंग भी अरेंज करके दिया। बाद में भी ये जो घटा है उसके बाद में जो हकीकत है वो लोगों के सामने आनी चाहिए। ये जो लोगों को गद्दार बोलते हैं, लोगों के बारे में गलत गलत बोलते हैं, उसका भी खुलासा होना चाहिए महाराष्ट्र की जनता के सामने। सर, एक बार फिर उद्धव ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान एक बार फिर भगोड़ा शब्द का इस्तेमाल किया, उनको आप किस तरह देख रहे हैं? देखिए, मैं एक चीज आपको बोलता हूँ, मेरा स्टेटमेंट देखिए जो मैंने आसाम से दिया था, गुवाहाटी से, मैंने उस वक्त भी बोला था, आज भी बोल दीजिए कि हम लोग कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जो गठबंधन है तोड़ रहे हैं, हम लोग सब वापस आ जाएंगे, आपके पास वापस आ जाएंगे, आपके हम आपके ही लोग हैं, आपके पास वापस आ जाएंगे, अच्छी तरह से पुराना वाला गठबंधन करेंगे। क्या गलत किया है हमने? क्यों गद्दार बोल रहे हैं हमको? क्यों जनता की दिशा भूल कर रहे हैं आप? हम लोग 4 बार आपको मिल चुके थे, क्या क्या कांग्रेस राष्ट्रवादी कर रही है, हर कॉन्स्टिट्यूंसी में वो कांग्रेस और राष्ट्रवादी के अजीत पवार जी जा रहे थे, जयंत पाटिल जी जा रहे थे, उनका जो पराभूत उम्मीदवार है उसको लेके जा रहे थे, और ये आपका कल होने वाला एमएलए है, ऐसे भी वो बोल रहे थे। तब उद्धव साहब को बुरा नहीं लगा, क्योंकि एमएलए आपके थे ना, उसके उनके बारे में आपको मामला तो क्यों नहीं था? आपने क्यों अजीत पवार साहब को बुला के नहीं बोला कि मेरे एमएलए के कॉन्स्टिट्यूंसी में नहीं जाना चाहिए? बोल सकते थे ना, शिवसेना के प्रमुख थे ना वो, क्यों नहीं किया? इसका भी जवाब जनता को देना चाहिए। हम लोग जब बोलते हैं तो हमने भी कुछ किया है उनके लिए, इसलिए बोलते हैं। और खुले आम बोलते हैं कि आप एश्योर करके आए थे प्राइम मिनिस्टर साहब को, और प्राइम मिनिस्टर साहब ने इतना रिस्पेक्ट दिखाया था ठाकरे फैमिली के लिए और बाबा साहब के लिए, तो आपने उसको भी ठुकरा दिया। तो ये आपने ठुकरा दिया, ये लोगों को समझना चाहिए। और आप जो बोल के आए थे उसकी अमल भी आपने नहीं किया, वो आपका जो ये था एक शब्द था, बाबा साहब अपने शब्द पे कायम रहते थे,
फिर आपने ये क्यों किया पीएम साहब के पास, इसका भी जवाब आपको महाराष्ट्र की जनता को और भारत की जनता को भी देना चाहिए, क्योंकि बाला साहब सिर्फ महाराष्ट्र के नेता नहीं थे, वो पूरे भारतवर्ष के नेता थे। आदित्य ठाकरे इसमें महाराष्ट्र के दौरे पे है, कल हमने देखा कि उनके गाड़ी पे पथराव हुआ है, उनके हालांकि गाड़ी में पथराव हुआ है तो वो किस सिलसिले में हुआ है कि उसमें वो एक प्रोसेशन चल रहा था रमाई, माँ रमाई के बारे में, माँ रमाई जो अंबेडकर जी की धर्म पत्नी थी, उनकी 125वीं जन्म की वो समारोह था और उसको रोक दिया गया, इसलिए लोगों ने बहुत स्लोगन्स भी लगाए आदित्य जी के खिलाफ, लेकिन आदित्य जी को ऐसे नहीं लगा कि माता जी माता रमाबाई इतनी महान है। आदित्य ठाकरे अगर ऐसे बोल रहे हैं तो इसके बारे में पुलिस को सोचना चाहिए और उनको जो भी चाहिए देना चाहिए, क्योंकि युवा है, मांगते रहते हैं, तो उनकी मांग भी पूरी होनी चाहिए। सर वर्ली में कल हमने देखा कि जिस प्रकार से कार्यक्रम था परिवार को लेकर, वही एक वीडियो सामने आया संजय राउत यूट्यूब का कि पीछे जो पूरी कुर्सी खाली थी, उन्होंने ये भी कहा कि 32 साल युवक से एकनाथ शिंदे डर गया। एक तो चीज ऐसी है कि वो एक सत्कार का कार्यक्रम था जो कोली लोग ने रखा था, मैं खुद उस कार्यक्रम को गया था, मेरा जो स्पीच था वो 2 नंबर पे हुआ था, तब 80-90% इतना बड़ा मैदान पूरा भरा हुआ था, लेकिन शिंदे साहब कब आ गए, 9:30-10 बजे, 7 बजे का प्रोग्राम था, तो वो सब एक कौटुंबिक ये था ओकेजन, जहाँ पे महिलाएं आई हुई थी, छोटे छोटे बच्चे थे, वो सब पारिवारिक कार्यक्रम था कोली लोगों का, तो उनके घर में भी खाना पकाना पड़ता है उनको, उनके घर में कोई खाना लेके नहीं जाएगा, तो वो लोग निकल गए 9-9:30 बजे, क्योंकि उनको खाना भी पकाना है अपने फैमिली के लिए। तो जाहिर सी बात है कि इस बारे में पॉलिटिक्स करना कितनी गंदी बात है। देखिए कोली जो रहते हैं मुंबई के, वो ओरिजिनल नेटिव है मुंबई के, तो उनके बारे में भी आपको आदर नहीं है, वहाँ पे आप रिप्रेजेंट करते हैं, उनकी डिमांड्स आप फुलफिल नहीं करते हैं, उनकी डिमांड शिंदे साहब ने फुलफिल की, तो उन्होंने बहुत बड़ा समारोह रखा, इतने बड़े ग्राउंड पे क्यों रखा मुझे मालूम नहीं, क्योंकि सर कोली कम्युनिटी छोटी कम्युनिटी है जो कोलीवाड़ा में ही रहती है, तो उनका एक पैशन है, उनकी एक मांग है, उनका एक उत्साह है, तो उसका भी आप अपमान करेंगे, तो ये संजय कोली कम्युनिटी का अपमान आप कर रहे हैं, जो कोली कम्युनिटी आपके साथ रही हमेशा, आप न्याय मत दीजिए लेकिन उनका अपमान तो मत कीजिए, इतना ही मुझे सर कहना है। 32 साल के युवक से डर गए, आओ, ये युवक से संजय कोई भी नहीं डरता है, पहले तो वो इलेक्शन में उनको खड़ा कर दिया तो अपोजिशन से डर गए, वो जो सचिन हमारे सचिन बहू है उनके उनको ये किया, उनको अपने पार्टी में लेके आए, उनको वापस करने के लिए प्रेशराइज किया, फिर उनको एमएलसी बनाया, ये सब इतिहास है, उसको निकाल के देखिए, अगर इसी तरह से एक एमएलए को बनाने के लिए दो दो एमएलसी चाहिए, तो हमारी जो कैपेसिटी है 78 या कुछ भी जो है 80 के अंदर है, उसको 560 करना पड़ेगा, क्योंकि 288 एमएलए जीत के आते हैं, एक एमएलए के पीछे 2 एमएलसी, ऐसे करके अगर लोग जीत के आते हैं तो ये लोकशाही का जो ढांचा है वही ढल जाएगा, और ये करने वाले आदित्य जी है और कोई नहीं है, तो उनका केयर लीजिए, उनके लिए दो चाहिए चाहिए तो 4 एमएलसी बनाइए, ये हमारा क्वेश्चन नहीं है, वो फैमिली का उनका क्वेश्चन है, लेकिन ऐसा मत बोलिए कि जो लोग लोगों का आशीर्वाद लेके जीत के आते हैं उन पे तो उंगलियां मत निकालिए। सर रत्नागिरी में एक पत्रकार की एक्सीडेंट में हालांकि मौत हो गई, लेकिन अब सवाल ये उठ रहा है कि महाराष्ट्र भी बिहार और यूपी बन गया पत्रकार के हिसाब से हत्या हो रही है। देखिए आप यूपी और बिहार की अपमान मत कीजिए, हम लोग ऐसे सोचते हैं कि जितना महाराष्ट्र योगी वहाँ पे बन गए बिहार सीएम में सर जिस प्रकार और से यूपी पत्रकार में को मारा बहुत जाता अच्छी तरह से लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन हो गया, लेकिन आदित्य जी का केयर लेने के लिए पुलिस दल सक्षम है, वो उनकी केयर लेगी, ये जो सिंपति की वेव करने की कोशिश करते हैं सर इससे पत्रकार की बेहतर हत्या की होता। बात कर रहे मैं हैं आप आदित्य हत्या की, जी, आप हाँ आदित्य की बात कर पत्रकार रहे की हत्या का है ना, उसका तो निषेध होना चाहिए, जो भी इसके लिए जिम्मेदार है, जो भी इसके लिए जिम्मेदार है उसे कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए, और पत्रकार के पत्रकार जो हमारे भाई है उनके संरक्षण के लिए जो भी नए नए नियम बने हैं वो फडणवीस साहब के सीएम के टेन्योर के दरम्यान हुए हैं, तो मैं ऐसे समझता हूँ कि इसके बारे में हम सब लोग पत्रकार के साथ है, कड़ी से कड़ी एक्शन होनी चाहिए।